फेमस कलाकार, फेमस ऍक्टर सयाजी शिंदे सर, त्यांच्या गावी आणि त्यांच्या गावच्या घरी मी आज जाणार. नमस्कार, मी विशाल शिंदे, सयाजी शिंदेचा भावाचा मुलगा, म्हणजे पुतण्या. सर गावात आले, सयाजी शिंदे सर गावात आले, तर तुमच्या बरोबर कसे राहतात ते? आम्ही जुनं घर पाडल्यानंतर नवीन घर जे बांधलं त्याच्या वास्तुशांतीच्या वेळेला आले होते ते इथं. अस्सलाम वालेकुम, नमस्कार, सत श्री अकाल, आदाब, केम चो, कसा का, हॅलो अँड वेलकम, वनकम, जय भीम. मी राहिल फकीर मोहम्मद सोलकर आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करीत आहे. तर आता मी आहे साताऱ्यामध्ये आणि आज जाणार आहे मी, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे, फेमस कलाकार, फेमस ऍक्टर सयाजी शिंदे सर, त्यांच्या गावी, त्यांच्या गावचं घर आणि त्यांच्या गावच्या घरी मी आज जाणार आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच बघा. सातारा सिटीपासून त्यांचं गाव 18 किलोमीटरच्या अंतरावरती आहे, वेले कामठे हा गाव आहे त्यांचा. तर त्यांच्याकडे जाणार आहोत. खूप फेमस आहेत, विलनचा रोल करतात आणि त्यामध्ये कॉमेडी पण असते त्यांची. तर त्यांच्याच घरी आज मी जाणार आहोत. तर आता मी आहे साताऱ्यामध्ये या लॉजमध्ये. तर अगोदर जाऊन मी नाश्ता करतो आणि त्यानंतर प्रवासाला सुरुवात करूया. बाकी सर्व सेट, इकडचा व्ह्यू दाखवतो. निघत आहे, खूप गर्मी आहे इथे आणि वरनं जॅकेट पण आहे. आणि काल आपण स्ट्रॉबेरी घेतलेली तर ते भाई बोलले की आमच्याकडे फ्रीजला ठेवा, जाताना तुम्ही घेऊन जावा. तर अशी लोक पण आहेत आणि साताऱ्याची माणसं खरंच खूप छान आहेत. जिथे जिथे गेलो ना तिथे खूप सपोर्टिव्ह लोक मिळाली मला. सातारा येथील हॉटेल आमंत्रण या इथे मी आता नाश्ता करायला थांबलेलो आहे. हॉटेल आमंत्रण इथे चालायचं. चला तर डोसा घेतलेला आहे. इथे चॅनल सबस्क्राईब केलंय भावांनी, थँक्यू. वेले कामठी हे गाव सयाजी शिंदे सरांचं गाव. साऊथ इंडियन मूवीजमध्ये त्यांनी कित्येक अशा मूवीजमध्ये काम केलेलं आहे. तर आज त्यांचं गाव मला बघायचं आहे, त्यांचं मला घर बघायचं आहे. आणि सध्या ते पण यूट्यूबवरती व्लॉग्स बनवतात, वेगवेगळ्या ठिकाणी फिरतात, एक्सप्लोअर करतात. 600 मीटर वरती राईट टर्न आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम सातारा हा बघा, इथे म्युझियम आहे. सातारा स्टे स्टँड. आज 3 दिवस झाले मला साताऱ्यामध्ये. कालचा दिवस महाबलेश्वरला होतो मी. नेताजी सुभाषचंद्र बोस चौक, इथून आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे आणि इथूनच मी गेलो होतो केडंबे या गावामध्ये आझादी का अमृत महोत्सव. इथून 9.1 किलोमीटर आहे. काल येताना मला पडला असतं रूटला, परंतु मला साताऱ्याला यायचा होता, आपले एक सबस्क्रायबर होते त्यांना भेटायचा होता. आहे मस्त वातावरण आहे, रात्री थंडी असते आणि म्हणजे दुपारी सकाळी पण जरा शांतच असते, पण दुपारी थोडीशी हीट असते, थोडीशी नाही खूप असते, खूप आहे. आता तिथे आहे ना सयाजी शिंदे सरांच्या गावामध्ये, बघू आता कोण मिळतात आपल्याला, कोण माहिती देतात आपल्याला, कारण ओळख नाही आहे कोणाशी आपली. ओळख तर कुठेच नसते, ओळख निघायचं कुठेही जायचं असेल ना तर निघायचं, ओळख आपल्या आपण बनते. ओळख बनायला काय वेळ जात नाही, माणसाला माणूस जुळला की माणूसकी तयार होते. तसंच जायचा निघायचा, फक्त निघायचा. आता मी जेव्हा गावातनं निघालो मी असा विचार केला नव्हता की एवढी लोक मला मिळतील इथे, एवढी सपोर्टिव्ह लोक मिळतील मला इथे. खूप मस्त लोक आहे आणि बायकर लोकांसाठी तर खूप रिस्पेक्ट आहे लोकांच्या मनामध्ये.
आता इथून फक्त 6 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. हा लेफ्ट आपण घेतला आणि इथून आपल्याला आता जायचं आहे कुसुंबी कामटी. बघा वले कामटी हा गाव आतमध्येच आहे 5.8 किलोमीटर. वेलेकामटी खाली ना. थँक्यू. छोटे छोटे गावात नाही एवढे मोठे मोठे कलाकार आहेत. मी वेगवेगळे गाव फिरत आहे. ते शेती होते बघा. आपली MH08 प्रत्येक ठिकाणी फिरत आहे. अरे यार समोर व्ह्यू बघा किती छान व्ह्यू आहे. वाव. दयाजी शिंदे सरांच्या गावामध्ये जाताना इथे छोटे छोटे पगार आहेत बघा. छोटे पगार म्हणजे छोटे होडी आणि ही लेक बघा. वाव. गाडी बिडी धुत आहेत बघा तिथे. काय व्ह्यू आहे यार एक नंबर. बघा गावात जाताना मंदिर लागते श्री ज्योतिर्लिंग प्रसन्न. ओ वेले कामटी हे वेळ आलं का. सयाजी शिंदे सर कुठला वेळे गाव. वेळे की कामटी सयाजी शिंदे सरांचं गाव कुठला वेळे होय का. कुठे घर आहे त्यांचं घर गाव घर. हा चला जाऊ इथं उत्तराने गेला का नाही ती गाडी पांढरी बरोबर. तिथं पुढे गेलं की त्या उत्तर सायशिंदे घर बांधलं म्हणजे आता नाही होय ना. कोण असतात घरी तिथे त्यांचे पुतणी असते होय का. पुण्यात राहिले का. मी रत्नागिरी. रत्नागिरी झाले ह्या मार्गे कुठं आता. ह्या मार्गे आता सारांचं घर बघेन आणि परत जाईन. ह्या मार्गे जाय की मग कुसुंबी मार्गे गेला का नाही. अपशिंगेला जायचं मला आता मिलिटरी अपशिंगे. हा मग तुम्हाला इकडून जावं लागेल बरोबर. नाही मला वाटतं तर पुन्हा तुम्हाला रत्नागिरीला जायचं असतं म्हणून वाटलं. हापशिंग मिलिटरी म्हणलं मग तुम्हाला सातारा जायला. तसंच मग हापशिंग मिलिटरीवर डायरेक्ट रत्नागिरी. चालेल थँक्यू. ओके काय तर हा त्यांचं गाव आहे बघा. हे जुनी घरं इथे. जर तुम्हाला माझी मेहनत आवडत असेल तर नक्कीच कमेंट करा लाईक करा. हा बघा वेळ आहे. हा उतार लागला इथे सातारा जिल्हा परिषद. सयाजी शिंदे सरांचं घर कुठे गाव हाच ना. घर कुठे त्यांचं कुठला. हा ओके. कोण असतील का. कोण असतील घरी. हा आहेत ना. हा बघा हा त्यांचं घर आहे समोर जे तुम्हाला दिसतंय ना. हा त्यांचं घर आहे व्हाईटवाला आणि इथे पण बलेनो आहे यांची. हा तालुका पण सातारा. जिल्हा पण सातारा. ओके तालुका सातारा जिल्हा सातारा. सर मी रत्नागिरी राजापूरवरनं आलो आहे. मी एक सिरीज चालू केली आपले जेवढे सेलिब्रिटीज आहेत ना त्यांचे नेटिव्ह जातो मी त्यांचे घर बघतो आणि त्यांच्याबद्दलची थोडीशी अशी माहिती घेतो. काय करणार नेमकं काय म्हणते तुम्हाला लक्षात नाही आलं ते म्हणजे सेलिब्रिटी आहेत ना त्यांच्या घरी जाऊन त्यांचं गाव बिव त्याची माहिती वगैरे असं ते काहीतरी विचारतील. आता तुम्हाला काहीतरी विचारतील त्यांचं आधीच. आता बघा मी आहे रत्नागिरीचा पण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 9 तालुके आहेत. 9 तालुक्यातील राजापूर तालुका. राजापूर तालुक्यातील त्यातील एक गावातलं मी आहे. तसंच नेटिव्ह शूट करतो त्यांचं गाव दाखवतो की कुठल्या गावातनं एवढे मोठे कलाकार झाले असा म्हणजे लोकांपर्यंत एक चांगली माहिती देण्याचा प्रयत्न करतो. माहिती सांगायची का. हां हां तू पण सांग की
नाही ते खूप छान छान लोक आहेत, म्हणजे साताऱ्याला आलो ना मी, खूप छान लोक आहेत तिथे, खूप सपोर्टिव्ह लोक आहेत सर्व. आणि हा बघा त्यांचं घर आहे समोर, जे तुम्ही बघत आहात ना, हा त्यांचं घर आहे. मस्त व्ह्यू आहे, डोंगराच्या डोंगरांच्या मध्ये वसलेला हा गाव आहे वेले. हा वेले गाव ना, वेले कामटी. ओके, वेले कामटी हा गाव आहे बघा, सुंदर. इथे स्ट्रॉबेरी तयार होत नाही ना. चला आता आतमध्ये जाऊया आपण. तिथे मी जात आहे. हा थँक्यू. पाणी आलेलं आहे. त्यांना माहिती पाहिजे ते आमच्या सेलिब्रिटींच्या गावात जातात, त्यांचं घर बी, मग त्यांची माहिती घरातल्या माणसांची त्यांच्याबद्दलची अशी घ्या. तर आता हे सरबत आहे बघा, तर एवढ्या उन्हात न आलो तर सरबत आहे, निंबू सरबत आहे ना. येस, निंबू सरबत आहे, एवढ्या उन्हात न आलो. नमस्कार, मी विशाल शिंदे, सयाजी शिंदेंच्या भावाचा मुलगा, म्हणजे पुतणे आहे. तर सयाजी शिंदे यांचं बालपण याच गावात गेलेले आहे, वेळेकामटी हे गाव, तालुका जिल्हा सातारा. बालपण इथंच गेलं, सातवीपर्यंतचं शिक्षण त्यांनी प्राथमिक शिक्षण इथे घेतलं आणि हायस्कूलला परत ते 3 वर्ष 8वी 9वी 10वीला होळमध्ये शिक्षण केलं पूर्ण. त्यानंतर आमच्या गावात त्यांना यात्रेला आमच्या गावात नाटक मग करायचे पूर्वीच्या काळात, त्यावेळेला त्यांना ते नाटकात थोडं सहभाग घ्यायचे, ते तिथून त्यांना ती आवड निर्माण होत गेली नाटकाची. सर, सयाजी शिंदे सरांचं स्ट्रगल असेल ना काहीतरी, म्हणजे ऍक्टिंगमध्ये जाण्यापूर्वीचं जे स्ट्रगल आहे ते थोडक्यात सांगाल का तुम्ही? सयाजी शिंदे हे शेतकरी कुटुंबात जन्माला आले होते, त्यामुळं पारंपरिक व्यवसाय म्हणजे शेती आमचा. शेती करायची, एकत्र कुटुंब, गरीब परिस्थिती, त्यातून त्यांनी शिक्षण घेतलं, ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं, डीएड करून ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर त्यांना जॉब असा म्हणावा असा मिळत नव्हता, पण आमच्या धरणग्रस्त प्रकल्पग्रस्त असल्यामुळे जमिनी आमच्या धरणात गेल्या होत्या, त्यामुळं त्यांना इरिगेशन डिपार्टमेंटला वॉचमन म्हणून जॉब मिळाला. त्यांनी तो जॉब पण स्वीकारला, पहिला जॉब. हा पहिला जॉब स्वीकारला, जॉब केला त्यांनी, 4-5 वर्ष जॉब केला. त्यानंतर त्यांचं लग्न झालं, मॅरिड लाईफ थोड्या दिवस इथं काढल्यानंतर म्हणजे म्हणावा असा स्कोप त्यांना भेटत नव्हता, आणि त्यात नाटकाची आवड, अभिनय क्षेत्राची आवड असल्यामुळे त्यांनी मुंबईला जायचं ठरवलं. आता मुंबईला गेल्यावर लगेच तर कुठं काम भेटणार नव्हतं, मग काय करायचं, मग त्यांनी एक रूम भाड्याने घेऊन तिथं राहिले, कुर्ल्याला राहिले. तिथून त्यांना कुर्ला नागरी सहकारी बँकेत कॅशियर या पदावर नोकरी मिळाली. आणि तिथून ते म्हणजे ज्या वेळेला नाटक कुठं असतील त्यावेळेला सुट्टीच्या दिवशी नाटकाला जायचं, बघायचं, करायचं. त्या एका नाटकात काहीतरी असं म्हणजे हे झालं होतं, तर तालीम चालली होती त्यांची म्हणजे नाटकाची, त्यावेळेला ते तिथे होते उपस्थित. तर ते म्हटले मी जरा ट्राय करू का, म्हणजे एक मित्राच्या ओळखीने. तर म्हटले तुला काय जमणार, तुला काय येतं असं. तर म्हटले बघूया तरी, आता थोडासा गावचा अनुभव होताच पाठीशी, त्यातून त्यांनी ते करून दाखवलं. एक जो सीन होता तो छोटासा सीन त्यांनी करून दाखवला, तो सगळ्यांना आवडला. आवडल्यानंतर त्यांना ते नाटकात थोडं थोडं म्हणजे कुठंतरी छोटी मोठी पात्रं द्यायला चालू झाली. नंतर जे तुमचं जुलवा नाटक त्यांना भेटलं, जे शाहरुख खानला पहिलं मेळ भेटणार होतं, पण ते शाहरुख खाननी नाकारल्यामुळं ते सयाजी शिंदे यांना देण्यात आलं. मग ते जुलवा नाटकाचे 100 प्रयोग यशस्वी प्रयोग झाले, त्यातून त्यांना चांगलं म्हणजे अभिनय क्षेत्राला चांगला पुढची वाटचाल चांगली भेटली. नंतर त्यांनी मला वाटतं पहिला अबोली पिक्चर त्यांना भेटला त्याच नाटकाच्या याच्यावरती, जे डायरेक्टर आहेत त्यांनी ते नाटक पाहिलं होतं, त्यातून त्यांना तो चित्रपट देण्यात आला. तिथून त्यांचं याचं करिअरच चालू झालं, म्हणजे अभिनय क्षेत्रातच त्यांनी पायरवायचं ठरवून पुढे वाटचाल चालू केली. म्हणजे यात एवढं समजते की आयुष्यात कुठली संधी सोडायची नसते, त्यांनी ती त्यांना ती संधी मिळाली आणि त्याचं त्यांनी सोनं केलं आहे ना. तर खूप छान अशी माहिती होती त्यांच्या गावाबद्दल आणि त्यांच्या स्ट्रगलबद्दल, खूप छान अशी माहिती. तर ते आता गावामध्ये येतात का? येतात. आणि आता त्यांनी पण एक युट्यूब चॅनल चालू केलेलं आहे आणि गावाचं जीवन दाखवतात, है ना. काय अभिनय करत करत
म्हणजे समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो किंवा काही गोष्टी आपण समाजात कमवणं हे नुसतं झालं असं नाही, तर त्यातून काहीतरी समाजाला पण भेटलं पाहिजे जेणेकरून ते पिढ्यानपिढ्या चालेल. या दृष्टिकोनातून त्यांनी सामाजिक वनीकरण किंवा झाडे लावणे, झाडे जगवा हे असं चालू केलंय. त्यातून सह्याद्री देवरायची संस्था स्थापन केली त्यांनी. त्यातून त्याची सुरुवात आमच्या वेळे गावातूनच त्यांनी केलेली. प्रथम पहिली ह्या गावात झाडं लावून तिथून ती देवराई मोठी मोठी करून गेले. आज बऱ्याच ठिकाणी त्यांच्या देवराईचं कामं चालू आहेत. मला वाटतं 8-10 लाख झाडं त्यांनी लावली आणि ती जगवली. नुसती म्हणजे लावायची आणि ती सोडून द्यायची असं नाही आहे, तर पदरचे पैसे खर्च करून त्याच्यात टाकून शासनाकडनं काही अनुदान भेटत असेल नसेल भेटत किंवा मित्रमंडळी त्यांच्याकडून काही डोनेशन वगैरे भेटलं तर त्यातून ते त्यांनी ती देवराई चालू ठेवलेले. महिन्याचे आलेल्यातले ठराविक दिवसाचे पैसे ते स्वतः टाकतात त्याच्यात आणि देवराईचं काम करतात. त्यातून बऱ्याच ठिकाणी आज झाडं लावलेले आहेत, ती झाडं जगलेली आहेत. त्यातून ऑक्सिजन हे त्या गोष्टी समाजाला पिढ्यानपिढ्या भेटत जातील अशा प्रकारची त्यांनी वाटचाल चालू केलेली आहे. ओके, खूप छान अशी माहिती दिलात तुम्ही सयाजी शिंदे सरांबरोबर. कारण ऍक्टिंग त्यांची सर्वांनाच माहिती असेल, पण त्यांच्या ऍक्टिंग मागची जी स्टोरी आहे जी आज तुम्ही सांगितलेली आहे, तर तसेच या गावामध्ये आणखीन पण कलाकार आहेत ना, त्यातील एक कलाकार आमच्या बरोबरच बसले आहेत. काय नाव सर तुमचं? नमस्कार, माझं नाव संकेत शिंदे. आणि आमच्या गावात भरपूर म्हणजे सिनेमा क्षेत्रामध्ये काम करणारी मुलं आहेत. कारण की पहिल्यापासूनच म्हणजे सयाजी बापू जेव्हापासून त्यांच्या लहानपणीपासूनच आमच्या गावात नाटक वगैरे हे चालू होतं आणि त्यातूनच त्यांना आवड निर्माण झाली. तशीच मला देखील या क्षेत्रामध्ये आता आवड निर्माण झालेली आणि त्यांचं मार्गदर्शन मला नेहमीच मिळत असतं आणि असेच भरपूर आमच्या गावातल्या मुलांना ते मार्गदर्शन करत असतात आणि अशा प्रकारे त्यांचं काम चालूच आहे. आणि ते आमच्या गावासाठीच नाही तर अख्ख्या आता तुम्ही बघताय संपूर्ण भारतासाठी संपूर्ण जगासाठी एक ते इन्स्पिरेशन म्हणून एक इन्स्पिरेशन पर्सन आहे तो. सो मला वाटतं सगळ्यांनीच त्यांच्याकडून इन्स्पिरेशन घेतलं पाहिजे. त्याचबरोबर त्यांचं आता ते सह्याद्री देवरायचं पण एवढं मोठं काम चालू आहे की फक्त तुम्ही एक अभिनय क्षेत्रामध्येच मोठं झाला असं नाही, तर आता विशाल काकांनी सांगितलं की एक आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो, तर त्या भावनेतून आपण आपला एक चेहरा लोकांसमोर आणून लोकांसाठी काहीतरी करता येऊ शकतं. त्या भावनेतून त्यांनी एक मोठं काम चालू केलं. सो हे पण लोकांनी असे इन्स्पिरेशन घेतलं पाहिजे आणि समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे असं मला वाटतं. अच्छा, तर तुम्ही कुठल्या मूवीमध्ये काम केलं? मी एक मिथुन म्हणून 2018 रिलीज झालेला त्याच्यामध्ये केला आणि त्याच्यानंतर बलोच म्हणून एक आला होता 2023 त्याच्यामध्ये काम केलं. माझं पण स्ट्रगल चालू आहे, मी थिएटर वगैरे करत असतो. अच्छा, ओके, थँक्यू, खूप छान अशी माहिती दिलात तुम्ही. तर हे जे आपल्या समोर दिसत आहे ते सयाजी शिंदे सरांची फॅमिली आहे आणि आज इथे येऊन खूप छान वाटलं आणि खूप छान लोक आहेत हे, खूप छान व्यक्तिमत्व आहे त्यांचा. की घरामध्ये आलो सर्वात अगोदर पाणी, त्याच्यानंतर मग निंबू पाणी, उन्हातनं तुम्ही आलात तर निंबू पाणी प्या असे बोलले. आणि खूप छान लोक आहेत, माझी ओळख नव्हती, पण ते म्हणतात ना की निघा तुम्ही, माणसाला माणूस जुळला की माणूसकी तयार होते. तसंच ते येऊन खूप छान वाटलं. कशी वाटली आपल्याला ही व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा. जर तुम्हाला माझी मेहनत आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि कमेंट करून नक्कीच सांगा. आणि 1 लाख सबस्क्रायबर जवळ आहोत, सबस्क्राईब नक्कीच करा. त्याची शिंदे सर गावात आले तर तुमच्या बरोबर कसे राहतात ते? एकदम मन मिळवू म्हणजे असे मी कुठला ऍक्टर आहे किंवा काय असं काही नाही. जे जुनं जसं पहिल्या लोक राहत होती एकत्र कुटुंबात त्या पद्धतीने माझ्याशीच नाही आमच्या कुटुंबाशीच नाही तर गावातील सर्व लोकांशी, गरीब असू द्यात कसलाही असू द्यात, त्याला घेणार, त्याच्या पाया पडणार, वयस्कर असतील तर गळ्यात मिटिंग मारणार, या सगळ्या गोष्टी जे वडील पार्जित जे आमचं चालू राहिलेलं आहे संस्कृती ते जपण्याचा पण ते प्रयत्न करत असतात. ओके, आणि ते शेती पण करतात का? ते शेती पण करत होते इथे. हा, आणि गावात आल्यानंतर मग तसं पहिले गावात म्हणजे कसं शेती करायची, जनावरं होती, धार काढणे, जनावरं चारून आणणे, ते पण त्यांनी सगळे ते काम केलेले. ओके, आणि गावाबद्दल तर त्यांचं प्रेम खूप वाटते. आता युट्यूब चॅनल मध्ये समजते की त्यांचं प्रेम खूप आहे गावाबद्दल. गावचे मित्र वगैरे ते सगळे आहेत त्यांना. आता तुमच्या बरोबर त्यांचा कुठला फोटो असा आहे का? आहे, फोटो दाखवाल थोडा मला. फोटो दाखवा. तर खूप बरं वाटलं मला इथे येऊन. बाकी तुम्ही काय बोलाल सरांबद्दल? एक सयाजी बापू खरं तर मला सासरे लागतात, मिस्टरांची चुलती आहेत ते.
पण इथं आल्यावर म्हणजे अगदी स्वाती तू काय करते हे बनव जेवायला ते बनव मला हे आवडतं ते आवडतं म्हणजे ते अगोदरच कॉल करून सांगतात आणि असं काही नाही की हे केलंच ते केलं एकदम छान फ्रँकली राहतात मुलींची माझ्या चौकशी करतात घरात म्हणजे एवन सगळं म्हणजे एकदम फ्रँकली वागतात इथं आल्यावरती ओके आणि इथे आल्यानंतर इथेच राहतात ना ते आज त्यांचं घर आहे ना ओके तर हाच त्यांचा मूळ घर आहे इथूनच त्यांचा प्रवास चालू झाला आणि आज ऍक्टिंग करिअर मध्ये एवढं मोठं नाव झालं त्यांचं लोकप्रिय कलाकार आहेत लोक प्रसिद्ध कलाकार आम्ही जुनं घर पाडल्यानंतर नवीन घर जे बांधलं त्याच्या वास्तुशांतीच्या वेळेला आले होते ते इथं त्यावेळी हा फोटो आहे हे आमच्या मुलींसोबतचा आहे हा इथं मी आहे हा माझा मोठा भाऊ लहान भाऊ आहे त्याचा हा मुलगा आहे अच्छा अरविंद जगताप पण त्यावेळेला आले होते ही फॅमिली ही भाऊ आणि भावाची मिसेस त्यांच्यासोबत हा तुमचंच घर आहे ना हा हेच घर आहे बघा हा सीडी जवळ काढलेला फोटो वाटतोय सीडी जवळ काढलेला फोटो बघा मन मिलाव स्वभाव आहे वाटते ना वरती काढलेला आहे टेरेसवर टेरेसवरती थँक्यू खूप छान वाटलं तुम्हाला भेटून तर आजचा व्हिडिओ इथेच समाप्त झाला कशी वाटली आपल्याला ही व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा सबस्क्राईब नक्कीच करा तर आज मी सातारा जिल्हा तालुका सातारा आणि वेलेकांती या गावामध्ये आलो आणि खरंच खूप छान वाटला आणि हा व्हिडिओ मी सयाजी शिंदे सर यांच्या घरातूनच एंड करत आहे